नमस्कार, स्वादबाय शैलीमध्ये आपलं स्वागत आहे. तर चला आजची रेसिपी सुरू करूया. आज आपण करणार आहोत अगदी 5 मिनिटात होणारा ब्रेड पिझ्झा किंवा पिझ्झा टोस्ट. यासाठी एका ब्रेडवरती पिझ्झा टॉपिंग लावून घेऊया. तुम्ही पिझ्झा सॉसही वापरू शकता. जर तुमच्याकडे पिझ्झा सॉस किंवा टॉपिंग नसेल तर तुम्ही चिली सॉस आणि टोमॅटो केचप एकत्र करून त्याच्यामध्ये ओरिगॅनो ॲड करून बेस सॉस म्हणून वापरू शकता. यावर घालूया इटालियन सीझनिंग. तुम्ही पिझ्झा सीझनिंगही वापरू शकता. चिली फ्लेक्स तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. यावर चीज घालूया. मी मोझरेला प्लस चेडार ब्लेंड यूज केला आहे. तुम्ही फक्त मोझरेला चीजही वापरू शकता. यावर बारीक कापलेले सिमला मिरचीचे तुकडे घालूया. बारीक कापलेला कांदा, चेरी टोमॅटोज मधून कापून घेतलेले, हे नसतील तर तुम्ही साधे टोमॅटोही वापरू शकता. ब्लॅक ऑलिव्स किंवा काळे जैतून कापलेले, फ्रेश इटालियन बेझिल, ही तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ड्राय बेझिलही वापरू शकता आणि तीही नसेल तर स्किप करू शकता. यावर परत एकदा इटालियन सीझनिंग किंवा पिझ्झा सीझनिंग घालून घेऊया. थोडेसे चिली फ्लेक्स. आता याला तव्यावरती एका बाजूने टोस्ट करूया. टोस्ट करताना फ्लेम मंदच ठेवायची आहे, म्हणजे टोस्टवरचं चीज छान मेल्ट होतं आणि टोस्ट खालून जळतही नाही. याला झाकून वरचं चीज मेल्ट होईपर्यंत ठेवूयात. चीज पूर्णपणे पाघळलेला आहे. आपला पिझ्झा टोस्ट रेडी आहे. याला गरम असतानाच कापून घ्यायचं आहे. गार झालं की चीज जरा चिवट होतं आणि टोस्ट कट करताना याचे तुकडे पडू शकतात. आता वन साइडेड टोस्ट एका बाजूने छान कुरकुरीत होण्यासाठी एक टिप. तुम्ही बघू शकता मी पॅनला ऑइल किंवा बटर लावलं नव्हतं आणि बर्नरची फ्लेम मंदच ठेवली होती. असं केल्याने टोस्टचं चीज मेल्ट होईपर्यंत खालून टोस्ट अजिबात जळत नाही आणि सगळ्या बाजूने समान कुरकुरीत होतो. तर तुम्ही ही झटपट होणारी रेसिपी नक्की ट्राय करा. मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि तुम्ही अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर याला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.